स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. उद्योजक आदरणीय अंकुशजी मरगळे यांचं शुभ आगमन झालंय. आपलं मनापासून स्वागत. यावेळेचा चेंडू अकू टप्प्याचा, त्याला भिरकावलाय सीमारेषा पार. निखिलच्या बॅटमधून षटकार. हरियाणाच्या आतमध्ये यावेळेचा चेंडू देखील पुन्हा एकदा शॉर्टपिच होता, त्याला देखील ऑन साईडला मिड विकेटमध्ये आक्रमण चढवलंय आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती षटकारानंतर येईल एक खणखणीत चौकार, चार धावा. पहिल्याच सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं निखिलचा जबरदस्त खेळ आपण पाहिला. संघाच्या सामन्यामध्ये जरूर पराभूत झालाय, परंतु त्याचं आक्रमण आपण पाहतो मैदानामध्ये, या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारचं आहे. पहिली 50 खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील निखिलनं पूर्ण केलेली आपण पाहिलीत. 10 धावा आत्तापर्यंत धावल कवरेज नोंदवल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू फुल टॉस, इन साइड आउट, ओव्हर कव्हर्स. चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं थेट पोहोचेल प्रेक्षक गॅलरीला सलामी देणारा खणखणी चौकार, चार धावा. शैलेंद्र मामा शेंडे यांचं शुभागमन खऱ्या अर्थानं या ठिकाणी झालंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पिरंगुट करंडक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 14 धावा धफुल कव्हरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. निखिलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे धावा आले नाही, परंतु त्यानंतर एक षटकार आणि लागोपाठचे दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. जबरदस्त फलंदाजी निखिल मैदानाच्या आतमध्ये करतो. यावेळेस स्लॉटमध्ये चेंडू होता, त्याला फेकून दिले पार्किंग प्लॉटमध्ये सीमारेषा पार, बुलंदी षटकार, सहा धावा. वीस धावा मैदानामध्ये धब्बल कव्हरते आहेत. काय भन्नाट फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये निखिल शिंदे करतोय. 5 बॉल वरती 20 धावा. या षटकामध्ये पुन्हा एकदा फुल टॉस, यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये आक्रमण चढवलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर फार दूरवरती राहील आणि चेंडू सीमारेषा पार, या षटकामधील तब्बल तिसरा चौकार, चार धावा. षटक क्रमांक 24 धाव्यांची खेळी मागच्या षटकामध्ये निखिलने केली, तो पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आला आणि या षटकामध्ये देखील त्याच अंदाजानं त्यानं फटकेबाजी केली, षटकार, सहा धावा. निखिल थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानामध्ये वैयक्तिक 7 चेंडूंचा सामना त्याने केला आहे आणि 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. केवळ एक डॉट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस देखील फिरसे एक बार बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार, निखिल शिंदे सेट ऑन फायर. या षटकातील मैदानामध्ये तब्बल तिसरा षटकार आहे. पहिला षटकार मैदानामध्ये नवनाथ्यांच्या बॅटमधून आला, त्यानंतर एक सिंगल आली, लागोपाठचे दोन षटकार आलेत.
या चेंडूवर देखील त्याच प्रकारचं आक्रमण करत चढवायचं होतं. अलॉन द कार्पेट आपण काय एक सिंगल येईल दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये आणि पाहता पाहता दोन धावा मैदानामध्ये पळून पूर्ण होत आहेत. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर त्या ठिकाणी किरण यांनी चेंडूला कव्हर केलं. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आलेल्या दोन धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये 45 धावा 12 चेंडूंच्या खरी सफल कव्हरती नोंदल्या गेल्यात. काय जबरदस्त फटकेबाजी निखिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहतोय तब्बल 45 धावा ज्या धफलकावरती पाहायला मिळत आहेत स्वतःच्या मनगटाचा जो मैदानामध्ये निखिल शिंदे जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक रेट निखिलचा जर पाहिला तर आपण पाहतोय यावेळेचा चेंडू कडकडण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडूच्या मागे येतात शॉर्ट पॉईंटला त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतील. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती येईल आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय स्कोअर कार्डवरती. 51 धावा ज्या धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा द्या किरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर फुल टॉस चेंडू त्याला देखील पुन्हा एकदा भिरकावले ऑन साईडला. रोहित लाकवडे डीप मध्ये तैनात चेंडूला कव्हर करताय. चेंडूची फेक मैदानामध्ये होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल या चेंडूवरती देखील मिळणार आहे. 52 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पिरंगुट करंडक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खऱ्या अर्थानं पाहतोय जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सातत्यानं आपण ही स्पर्धा पाहतो. त्यावेळी 6 चेंडू ऑन साईडला खेळला आहे. थोडीशी नाराजगी निखिल व्यक्त करताना जोर पाहायला मिळत कारण पहिले सुरुवात स्टार्ट जर निखिल यांची पाहिली तर अतिशय जबरदस्त होती परंतु त्यानंतर या षटकामध्ये किरण यांनी रोखून धरत फलंदाजाला. लागोपाठ 3 बॉलवरती 3 सिंगल मैदानामध्ये आल्यात आणि या 3 सिंगलच्या मदतीनं निश्चितच आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खरी संघाची धावसंख्या धफलकावरती धावा आहेत त्या. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती कैलास साठे षटक क्रमांक 4 घेऊन तयार होत आहेत. सातत्यानं या मैदानावरती या खेळपट्टीवरती आपण पाहतो जास्तीचं धावफलक खरं तर उभं केलं जातं आणि त्या धावा देखील खऱ्या अर्थानं कित्येकदा चेस होताना आपण याच मैदानावरती पाहिल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पायावरती टाकलेला होता. मैदानामध्ये दिशा किच चेंडूला दिलीत रोहितकडून चुकी आणि त्यानंतर इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत. कुठल्या प्रकारे दुसऱ्या धावेसाठी तुषारनं आपलं गर्ट सोडलं नव्हतं. निश्चितच स्ट्राईक निखिलकडे हवी होती परंतु मिसफील्ड झाली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेची मोठी संधी मिळाली. धावफलकावरती 2 धावा ॲड होतील. 55 धावा वैयक्तिक 12 चेंडू 42 धावा निखिल शिंदे मैदानामध्ये जबरदस्त कामकाज करतोय. चेंडू बॅटवरती खरं तर मिडल झाल्यानंतर षटकार षटकार आणि षटकारच पाहायला मिळाला आहे. इथे मिसफील्ड आणि दरम्यान स्ट्रायकर इंडला थ्रो केला गेला परंतु निखिलची चप्पळ गती आपण बघतोय चित्ताच्या चप्पळ गतीने खऱ्या अर्थानं 2 धावा मैदानाच्या पदे पळून पूर्ण होत आहेत. 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. एक बहारदार आयोजन नियोजन खऱ्या अर्थानं पिरंगुट करंडकाचं जे सातत्यानं आपण पाहतो. निश्चितच गतवर्षी या सीझनला पिरंगुट करंडक आणि त्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर डे नाईटची क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पिरंगुटकरांच्या माध्यमातून पाहिली. स्वर्गीय बाळासाहेब पवळे स्मृती चषक ही क्रिकेटची स्पर्धा डे नाईट स्वरूपाची आपण पाहिली. त्या अगोदर जानेवारीमध्ये आपण पिरंगुट करंडक पाहिलं. मानाची सन्मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेंचं आयोजन नियोजन सातत्यानं समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगुट आणि पिरंगुट क्रिकेट क्लबच्या माध्यमातून होतं. यावेळेचा चेंडू हवेत फटका फसलाय. क्षेत्ररक्षक रोहित लाकवडेच्या हातामध्ये चेंडू निश्चित स्वरूपामध्ये आला परंतु झेल निसटला गेलाय. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त दरम्यानच्या काळामध्ये मिळतील 2 धावा. फार दूरवर्तून रोहित मैदानामध्ये धावत पळत आला. जरूर रोशनच्या देखील रिचमध्ये चेंडू त्या ठिकाणी होता. रोशन देखील चेंडूपर्यंत पोहोचू शकत होता परंतु रोहितचा कॉल आणि त्यानंतर एका हातात खरं तर चेंडू बसला परंतु अंतिम क्षणी निसटला आणि त्यानंतर 2 धावा. 59 धावा धफलकावरती मैदानाच्या मध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा बिघीट आलेला नाहीये. केवळ दुहेरी धावा पहिल्या 3 बॉलवरती 6 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या. षटक क्रमांक 4 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय कैलास साठे कामगिरी करत आहेत. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवरती एक सिंगल जी या चेंडूवरती मिळणार आहे. ओहो हो यावेळेस क्लीन बोल्ड
निखिल शेवटच्या चेंडूवरती होतोय बाद, नौफलकावरती 61 धावा, शेवटचा अंतिम षटक कैलास साठे काही गोलंदाजी केली, केवळ आणि केवळ मैदानाच्या आतमध्ये या